सब्सक्राइब कीजिए एसजीएफ न्यूज चैनल को और बेल आइकन को दबाइए ताकि आप नई जानकारी पा सके। सब्सक्राइब करा एसजीएफ न्यूज चैनल ला आणि त्याचबरोबर बेल आइकन वर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल। नमस्कार मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ मी बनवलाय तर तुम्ही जे आग्रह केले मला, फोन आले, मेसेज आले की आफ्रिकन बोर ही जात एवढी महाग का आहे, तर मित्रांनो यास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा आम्ही हा व्हिडिओ बनवलाय। तर मित्रांनो, कोणतीही जात जी महाग असते तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतं, तर तेच कारण आपण आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की नक्की आफ्रिकन बोर ही जात एवढी महाग का आहे, याच्यामागं असं कोणतं कारण आहे की हे 4,000 रुपये किलो, 2,000 रुपये किलो एवढं कॉस्टली का आहे ही जात। तर मित्रांनो, याआधी एक सांगू इच्छितो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा। तुमच्या उजव्या हातालाच सबस्क्राईबचं बटन आहे खाली, त्याच्यावर टच करा आणि त्याच्यावर टच केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका। म्हणजे काय होईल की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळत जातील आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला फुल नाही पण फुलाची पाकळी तरी मदत होईल। तर मित्रांनो चला सुरू करूया। तर मित्रांनो, आफ्रिकन बोर, सर्वांच्या मनात एकच शंका आहे की आफ्रिकन बोर एवढी महाग काय? फेसबुकवर, व्हॉट्सअपवर पोस्ट येतात, चर्चा होते, अक्षरशः भांडण होसपर्यंत त्याची चर्चा होत बसते, प्रत्येक जण एकमेकाला घालून पाडूनच त्यामध्ये बोलत असतो। शेळीपालन हा विषय असा झाला मित्रांनो की एकमेकाला सहाय्य करण्यापेक्षा एकमेकाला कमीपणा कसा लेखता येईल याच्याकडे जास्त फोर झालाय। जरी आपण दुसऱ्याला फोन केला तरी याचा फार्म असा आहे, त्याचा फार्म तसा आहे, हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात, पण पॉझिटिव्ह विचार कोणाबद्दल ऐकायला मिळत नाही की नाही हा माझ्याजवळ नाही, माझ्याजवळ ही जात नाही आहे आफ्रिकन बोर, तुम्ही बाबा अमुक अमुक माझ्या व्यक्तीकडे तुम्हाला मिळेल ती जात, तुम्ही त्याच्याकडून घ्या, हे असं कधी ऐकायला। पण ज्यावेळेस आफ्रिकन बोरचं नाव घेतलं जातं, ज्यावेळेस घेणारा असतो त्यावेळेस त्याला निगेटिव्ह बोलून त्याच्या मनातून ते सगळं काढलं जातं आणि म्हणजे यामध्ये मित्रांनो काय होतं की एकमेकाला कमीपणा लेखला जातो की कशाला ते घेता एवढं महाग आहे, अमुक आहे तमुक आहे, भरपूर गोष्टी असतात मी पुढे सांगणार आहे। मित्रांनो तुम्ही काय करा, हा व्हिडिओ भरपूर वेळ चालणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ असेल तरच, तुम्हाला पूर्ण वेळ असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे प्ले करा आणि निवांतपणे बघत बसा, नाहीतर तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल ना त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ निवांत तुम्ही प्ले करून बघत बसा। तर मित्रांनो, आफ्रिकन बोर ही जात आफ्रिकाची आहे, बाहेर देश परदेशाची ही जात आहे, त्या जातीला आपल्या देशामध्ये एक्स वाय झेड व्यक्तीने ते आपल्या इंडियामध्ये आणलं आणि त्याचं हे ब्रीडिंग वाढवण्याचं काम आपल्या इंडियामध्ये काम चालू आहे। तर मित्रांनो काय आहे की आज एका गावाहून दुसऱ्या गावी शेळ्या नेणे, हे ज्यानं शेळ्या नेल्यात एका गावावरून दुसऱ्या गावावर त्यालाच ते माहीत असतं की किती त्रास होत असतो ते। तर मित्रांनो काय, आज त्या व्यक्तीने बाहेर परदेशातून ती जात आपल्या इंडियामध्ये आणली, का आणली? तर वजन वाढीचा दर त्याला तीव्र आहे। तर मित्रांनो आपण ऐकतो की 100% प्युअर आफ्रिकन बोर जे असते त्याचं जे पिल्लू असतं ते 3 महिन्यामध्ये 28, 30, 25 किलो, 30 किलो ह्या रेंजमध्ये त्याचं वजन होतं। मित्रांनो वजन होतं म्हणजे त्याला तशी आपल्या देखभालसुद्धा करावी लागते, चारा पाणी खाद्य खोराक सगळं द्यावं लागतं तेव्हा त्याची वजन वाढ होते, नाहीतर आफ्रिकन बोरच काय, कोणती जात तुम्ही जर पाळली तर त्याचं काय वजन वाढ होणं त्याचं इम्पॉसिबल आहे। तर मित्रांनो एकच फक्त लक्षात घ्यायचं की आज त्या व्यक्तीनं आपल्या भारतामध्ये ती जात आणली, आज परदेशातून आज सात समुद्र पलीकडून ती जात आपल्या भारतामध्ये आणली आणि त्या जातीचं जे त्या व्यक्तीने ब्रीडिंग वाढवलं ते का वाढवलं, तर आपल्या फायद्यासाठी की ही जात जर आपण आपल्या शेळ्यांना जर क्रॉस केली
तर त्यातून थोडं नाही पण फूल नाही फुलाची पाकळी तरी आपली वजन वाढ होईल। तर मित्रांनो यामध्ये काय आहे तर आज ज्या व्यक्तीने ही शेळी आणली त्या व्यक्तीचं आज सर्वांनाच आपल्याला माहीत आहे की आज नाव आहे, आज ब्रँड आहे ते आफ्रिकन बोरचं। तर मित्रांनो मी एक उदाहरण देतो तुम्हाला की ज्यावेळेस ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची किंमत वाढते, किंमत का वाढते मित्रांनो, तर त्याचे काहीतरी गुण असतात। गुण म्हणजे काय तर त्याचं काम असतं काहीतरी, आणि ते काम उत्कृष्ट दर्जाचं काम असतं म्हणून त्या गोष्टीला किंमत असते। तर मित्रांनो आज आहे बरोबर आहे तुमचं, तुमच्या सुद्धा शंका बरोबर आहेत की आज 4000 रुपये किलो, 2000 रुपये किलो एवढं महाग का मग आहे ना बाबा ही शेळी आहे एवढं महाग का? तर मित्रांनो एक मी उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही सपोज एखाद्याकडून एक माझं उदाहरण देतो, तुम्ही सपोज माझ्याकडून एखादी बाबा शेळी तुम्ही विकत घेऊन गेला, मी तुम्हाला ती 200 रुपये किलोने मी तुम्हाला शेळी दिली, ती शेळी तुम्ही तुमच्या फार्मवर घेऊन गेला, तुम्ही तुमच्या फार्मवर डॉक्टर नर्स कामाला कामगार चारा पाणी तुम्ही काही करायचं नाही, सर्व मजुराकडून सर्व लेबर लावून करून घ्यायचं, आलिशान तुम्ही फार्म बांधला त्याला ट्रीटमेंट वगैरे सोनोग्राफी मशीन सर्व सिस्टमॅटिक तुम्ही काही काम केलं म्हणजे सर्व म्हणजे सर्व सिस्टमॅटिक तुम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे। आणि मित्रांनो मला एक फक्त एकच विचार करा तुम्ही की माझ्याकडून 200 रुपये किलोने नेलेली शेळी माझ्याकडून तुम्ही ज्यावेळेस 200 रुपये किलो नेली त्यावेळेस तिला एवढ्या काही फॅसिलिटी नव्हत्या, पण तुम्ही ज्यावेळेस ती शेळी नेली त्या शेळीला तुम्ही मजूर लावला, झाडलोट करायला मजूर, खायला घालायला मजूर, खोरा घालायला मजूर, डॉक्टर नर्सेस सर्व जे काय आहे ते लेबरवर काम, स्वतःची अंगमेहनत यामध्ये काही नाही। तर मित्रांनो एक वर्ष असं चालत गेलं आणि एखादा कस्टमर तुमच्या फार्मवर आला आणि तुम्हाला म्हणाला की मला ही शेळी तुम्ही 250 रुपये किलोने विकत द्या। तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मनाला विचार करा की तुम्ही ही शेळी विकत द्याल का? तर नाही देणार का? तर तुम्ही त्या शेळीवर एवढा खर्च केलेला आहे, एवढा टॅक्स लादलेला आहे आणि ते तेवढी इन्कम पण तुमची झाली नाही। आज शेळीला दिवसभरात खुराक खाद्य मेहनत सर्व लागते। तर मित्रांनो आज मला सांगा तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही टॅली कराल की मी या शेळीवर किती खर्च केलं, आज या शेळीची जपणूक करण्यासाठी मी कामगार लावले, माझं रान गुतवलं, त्यामध्ये मी चारा पीक लावले, नर्सेस ठेवल्या, कामाला बायका ठेवल्या, गडी ठेवली, लेंड्या झाडायला एक, खोरा घालायला एक, त्यांचं काहीतरी पगार आहे, आज मी त्या व्यक्तीनं ते दिलं आणि ह्या व्यक्तीला मी 250 रुपये किलोनं कसं देईल, मी त्याला 3500 रुपये किलोन 4000 रुपये किलोनच मी देणार। तर मित्रांनो बारकाने एक लक्ष द्या की तुम्ही जेवढा खर्च कराल तेवढी ती कॉस्ट शेळीमध्ये होते। म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेळीवर खर्च कमी करा आणि कमी खर्चामध्ये जेवढं तुम्ही उत्पन्न घ्याल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे। तर मित्रांनो ज्या व्यक्तीने भारतामध्ये आफ्रिकन बोर आणली तर त्या व्यक्तीने पण हेच केलं आणि आहे, ती व्यक्ती स्वतः फार्ममध्ये राबत नाही, त्या व्यक्तीने आलिशान फार्म बांधून त्या शेळ्यांवर टोटली हायफाय सर्व्हिस त्याच्यावर आहे। आज जे आहे तर शेळ्यांना डॉक्टर सोनोग्राफी मशीन्स कामाला लेडीज जेंट्स लेंड्या झाडायला एक म्हणजे सर्व फॅसिलिटी त्या जनावरावर केलेली आहे। मग आज मला सांगा जे डॉक्टर्स आहेत त्यांची पण काहीतरी फी असणार आहे, त्यांना पण पगार असणार आहे, जे कामगार आहेत त्यांना पण पगार असणार आहे, लेडीज आहे त्यांना पगार असणार आहे, रोजचा रोज खुराक खाद्य त्यांना जो जातो आहे त्याला पण काहीतरी त्या एक पैसे असणार आहेत, जे रानामध्ये एकरो एकरोमध्ये त्यांनी कंपाऊंड करून जे खाद्य खुराक बनवले, कुटी करायला एक माणूस, खायला घालायला एक माणूस जे ठेवले, तर त्यांचा काहीतरी पगार आहे।
मित्रांनो शेळ्या जे आहे तर शेळ्यांचं जे विक्री असते तर ते काय रोजच्या रोज विक्री नसते की चला आपले फार्मर रोजच दहा बारा शेळ्यांची विक्री होत जाते तर एक बाबा ठीक आहे. पण आज त्या शेळीला आपण पिल्लाची शेळी करतो, त्या शेळीवर खर्च करतो, मग त्या शेळीचं पिल्लू ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते पिल्लूसुद्धा जर आपण विकायला काढलं तर त्या बजेटमध्ये आपल्याला परवडत नाही. तर मित्रांनो त्या ज्या व्यक्तीने आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये ती आफ्रिकन बोर आणली तर ती व्यक्ती ब्रँड आहे. त्या व्यक्तीने जी किंमत ठरवली आफ्रिकन शुद्ध नराची, आफ्रिकन शुद्ध मादीची, तीच किंमत सर्व जे आफ्रिकन बोरचे जे आपले बंधू आहेत, जे आपले शेळीपालक आहेत, त्यांनी सुद्धा तीच किंमत, तीच रेट ठरवला आहे. जर त्यांनी तो रेट जर कमी केला तर मित्रांनो बघा, जे व्यक्ती हा प्रश्न निर्माण करतात की आफ्रिकन बोरची एवढी प्राईस का, त्यांनीच हा विचार करावा की जर आता बघा माझ्याकडे आफ्रिकन बोर आहे, मी एवढ्या काही फॅसिलिटी राबवल्या नाही, मी माझ्या स्वतः मी लेंड्या झाडल्या, माझं मी खायला घातलं, माझं मी कापून आणलं, माझं मी जे काही ते सर्व माझं मी केलं, औषध पाणी खुराक वगैरे काय असेल ते माझं मी केलं, तर मित्रांनो मला सांगा, मला ते आफ्रिकन बोर 200 रुपये किलो द्यायला सुद्धा मला परवडेल, 300 रुपये किलो सुद्धा द्यायला मला परवडेल. पण मित्रांनो तुम्ही घेताना काय करणार की हा व्यक्ती एवढ्या कमी रेटने विकतोय, अमुक व्यक्ती 4000 रुपये किलोने आफ्रिकन बोर विकतोय, मग हा व्यक्ती 300 रुपये किलोने विकतोय, मग याच्या बोरमध्ये काहीतरी घोटाळा असणार आहे, ही 100% प्युअर नसणार आहे, आपणच त्याला बदनाम करून टाकतो. माझ्या वेबसाईटवर बघा मित्रांनो, 1.5 वर्ष झालं मी एका व्यक्तीचं आफ्रिकन बोर विकायचं म्हणून टाकलेलं आहे, आजपर्यंत मला एकाचा सुद्धा फोन आला नाही की ते आफ्रिकन बोर पाहिजे. का तर त्याची परसेंटेज कमी आहेत, थोडे परसेंटेज त्याचे कमी आहेत त्यामुळे. तर मित्रांनो शुद्ध जी वस्तू असते त्याला किंमत असते, क्रॉस ब्रीड असतो त्याला कमी किंमत असते. सांगायचं उद्दिष्ट काय आहे की तुम्ही जेवढं स्वतः राबाल तेवढी किंमत त्या जनावराची कमी होत जाते, पण तुम्ही जर खर्च आपट करत असाल तर त्याची किंमत पण तशी वाढणार. कारण तुम्ही काय करणार, माझा खर्च वजा निघून बाकीचं मी ते जनावर आहे ते मी सेल करील. तर मित्रांनो सांगायचं काय, तर जी ब्रँड आहे, तर एक उदाहरण देतो की बाजारामधली चप्पल, बाजारामधली जी चप्पल आहे 50 रुपयाला विकत आणली आणि ती एक ब्रँडेड दुकानामध्ये ती त्या ब्रँडचा लोगो लावून आपण विकायला ठेवली, तर मित्रांनो ती 50 रुपयाची चप्पल 1 रुपया न कमी करता ती 500 रुपयाला सुद्धा विकली जाते. का तर तो विश्वास असतो, ती ब्रँड असते की बाबा हा अमुक कंपनीचं ही ब्रँड आहे, ही माल गॅरंटीचाच असणार आहे, याची किंमत आपले पैसे जास्त जातील पण माल गॅरंटीचाच मिळणार आहे. तसंच ज्या व्यक्तीने आपल्या भारतामध्ये ती ब्रीड आणलं ते सुद्धा ब्रँड ठरलेलं आहे की आज प्युअर ब्रीड पाहिजे असेल तर तिथं मिळेल. तर मित्रांनो काय होतं की जरी आपल्या बाकीच्या जरी त्यांच्याकडून विकत घेऊन बाकीच्या जरी शेळी पालकांनी 100% जरी आफ्रिकन बोर तयार केलं तरी मित्रांनो काय होणार आहे, भले त्यांना वाटतंय की मला माझं जे रेट आहे ते मी बाबा 300 रुपयानं पण विकेल, मी 400 रुपयानं किलोने पण मी विकेल, पण मित्रांनो काय होतं, आपणच त्यांना दोष देतो की एवढ्या कमी रेटनं विकतो म्हणजे यामध्ये काहीतरी घोटाळा दिसतोय, यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे त्या व्यक्तीला काय होतं, इकडे आडन इकडे वीर. मग काय होतं की आज माणूस विचार काय करतो की आज हे 2.5 लाखाच्या 2 पिल्लं घेण्यापेक्षा 2.5 लाखामध्ये ह्या 20 शेळ्या येतील, त्या 20 च्या 40 होतील, हा माणूस विचार करतो. पण मित्रांनो हे आफ्रिकन बोरचं सुद्धा काय, तर त्या व्यक्तीने स्वतः न राबता बाकीचे जे मजूर वगैरे जे सर्व लावलेले आहेत, आज त्यांचे शेळ्या पण तेवढ्या आहेत, त्यांचे मजूर आहे, त्यांना पण तेवढा खर्च आहे, त्यांची पण उलाढाल आहे, म्हणून सर्व त्याचा जो टॅक्स त्या शेळीवर,
कारण की एवढं मजुरांना यांना पगार देऊन ती शेळी ती 200 रुपये किलोनंतर नाही विकू शकत, 300 रुपये किलोनंतर नाही विकू शकत. आणि मेन म्हणजे त्या शेळीमध्ये जे गुण आहेत की बाबा 3 महिन्यामध्ये 25 किलो 30 किलोचे जे बोकड होत आहे, तर या गोष्टीमुळे मित्रांनो काय होत झालेलं आहे की त्याची प्राईज वाढली. आणि जोपर्यंत ती व्यक्ती प्राईज कमी करत नाही तोपर्यंत बाकीचे जे आपण आपल्यासारखे जे शेळी पालक आहेत त्यांची सुद्धा प्राईज कमी होणार नाही. आणि त्या व्यक्तीची प्राईज कधी कमी होईल, जेव्हा स्वतः ती व्यक्ती राखते त्यावेळेस त्याची प्राईज कमी होते. हे आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही एक विचार करत जावा की आज आपण भले शिरुई शेळीचं पण बघा, कोण 200 रुपये किलोने सेल करतंय, कोण 250 रुपये किलोने, कोण 350, कोण 400, कोण 700 रुपये. तर हे रेट काय मित्रांनो तुम्ही बारकाईने बघा. जो 200 रुपये किलोने सेल करतो तो माल अजमेरवरून आणतो, लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणतो घेऊन जावा, म्हणजे त्याला काय झाले खर्च कमी झाला म्हणून तो म्हणाला घेऊन जावा. जो व्यक्ती 300 रुपये किलोने विकतो तो काय करतो 15 ते 20 दिवस स्वतः सांभाळतो, त्यानंतर म्हणतो घेऊन जावा. म्हणजे काय यामध्ये फरक काय आहे, तर ह्या 300 वाल्यानं 250 वाल्यापेक्षा जास्त खर्च केला. जो 700 रुपयेवाला आहे तो काय करतो ह्या दोघांपेक्षा आणखीन जास्त खर्च करतो, स्वतः महिना महिना सांभाळत बसतो, माल आपल्या वातावरणात सूट होणारा आपल्या भागात तयार झालेला माल तो क्लिअर करतो की तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ नये, म्हणजे काहीतरी क्वालिटी असते त्यामध्ये, म्हणून तो 700 रुपये किलोने विकतो. तर मित्रांनो शेळ्यांच्या किमती ह्या क्वालिटीवर ठरलेल्या असतात, जातीवर जर आपण बघायला गेलो तर नाही. जरी आफ्रिकन बोर, मी आफ्रिकन बोर बाबा 4000 रुपये किलोने आणली, बघा मित्रांनो 4000 रुपये किलोने मी बाबा 70-80 हजाराची मी पाट आणली आणि 70-80 हजाराचं मी एक बोकड आणलं. पण मला सांगा आज मी छोटी पिल्लं आणणार, आज जे आपण बघतो की छोटी छोटी पिल्लं आणतात आफ्रिकन बोरची, मी छोटं पिल्लू आणलं आणि त्या पिल्लाला त्या पिल्लाची पाट झाली, पाटीची शेळी झाली, त्यानंतर मी बोकड तिला क्रॉस केला, बोकड क्रॉस केल्यानंतर तिला ज्यावेळेस पिल्लू झालं, ते पिल्लू ज्यावेळेस 4 ते 5 महिन्याचं झालं त्यावेळेससुद्धा मला ते परवडणार नाही विकायला की कमी रेटमध्ये का नाही मिळणार, कारण की पहिल्यांदा मला जे बेणं मिळालं आहे ते मला 4000 रुपये किलोनं 2000 रुपये किलोनं मिळालं, त्याची जी पैदास झाली त्याच्यावर मी खर्च केला, त्या पिल्लाचे जे आई वडील होते त्यांच्यावर पण मी खर्च केला, आणि मग हा पिल्लू मी कसा एवढ्या कमी किमतीत विकू. तर हा जो राऊंड फिगर आहे, हा जो आफ्रिकन बोर्डचा जो चक्कर आहे, हे आपल्या डोक्यामध्ये लवकर येत नाही. तर तुमच्या लक्षात आला असेल, तुम्ही पाहिजे तर हवं तर हे व्हिडिओ पुन्हा बघा की मला म्हणायचं आहे काय, जनावराची किंमत त्याच्या क्वालिटीवर आणि केलेल्या खर्चावर ठरत असते. जसं की आज 10 रुपयाचा पेन दुकानात मिळतो पण तो कंपनी तयार होतो 1 रुपयाला, पण त्याच्यावर जे ट्रान्सपोर्ट टॅक्स वगैरे जे डिस्ट्रीब्युटर डीलरशिप हे जे वाढत जातात आणि नंतर मग आपल्या खिशापर्यंत तो पेन येईपर्यंत 10 रुपये त्याची प्राईज होते. सेम तसंच आहे आफ्रिकन बोरचं. आफ्रिकन बोर सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो, आफ्रिकन बोर ज्या व्यक्तीने आपल्या इंडिया, मी नाव घेत नाही, तुम्हाला सुद्धा माहिती ती व्यक्ती कोण आहे, पण ज्या व्यक्तीने आपल्या भारतामध्ये ती जात आणली की आपली सुद्धा प्रगती काहीतरी व्हावी, आपलं वजन वाढ, आपल्या जनावराचं वजन वाढवावं, ती जात आणली, त्या व्यक्तीने स्वतः काम न करता मजूर बेसवर काम केलं. आणि मित्रांनो बघा की आज त्या व्यक्तीचं आज ती ब्रँड आहे, पण मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जेवढं काय होईल ते तुम्ही स्वतः करा, स्वतः शिका. कारण की काय होतं की मजुराच्या बेसवर जर तुम्ही जर शेळी पालन जर केलं तर हाती काही राहत नाही मित्रांनो. कारण की काय होतं की मजुराला काय, मजूर मजुराचं काम करत जातो, त्याची हाजरी तो मिळवत जातो. फक्त काय की आज तुम्ही 10 शेळ्या आणल्या आणि मजूर ठेवला कामाला, आज मजुराची मजुरी 300 रुपये चालली मित्रांनो, मग आज 300 रुपयाचं तुम्ही मजूर ठेवणार कामाला,
त्या शेळ्यांना त्याची तो सर्व कामे करणार, चारा आणेल, खायला घालेल, खोराक घालेल, लेंड्या झाडेल, सर्व काम करेल. पण मित्रांनो, त्या 10 शेळ्या तुमच्या फार्मवर त्या क्रॉस होणार, बोकड दाखवला जाणार, नंतर त्यांची पिल्लं होणार, नंतर ती पिल्लं मोठी होणार, नंतर त्या पिल्लामध्ये आणखी तुम्ही क्रॉस करणार, तुमचा फार्म ज्यावेळेस फुल होणार तोपर्यंत त्या मजुराची मजुरी लाखो रुपये झालेली असते. आणि तुम्हाला ज्यावेळेस ती शेळी विकायची आहे ना, तर त्याची ते काय लगेच झपाट्याने विकणार नाही, कारण की खाटिकाला जर माल विकावा तर एवढा दर मिळणार नाही, ब्रीडिंगला जर विकावा तर जेव्हा कस्टमर येईल तेव्हाच तो माल जाणार आहे. म्हणजे गिराय की ज्यावेळेस येईल तेव्हा तो माल आपला निघून जाणार आहे. तर मित्रांनो, सांगायचं एकच उद्दिष्ट की जेवढा खर्च कमी होईल तो करत जावा. आणि आफ्रिकन बोरला जे आपण हे जे बदनाम केलं की एवढी महाग जात काय असं काय तसं काय, तर हा आफ्रिकन बोर प्युअर 100.00 ची जी आफ्रिकन बोर आहे ती 4000 रुपये किलोने आहे, ही सेल केली जाते. पण जर क्रॉस ब्रीड जर आपण घेत असाल किंवा 50% 75%, माझा एक व्हिडिओ पण आहे बघा मित्रांनो की क्रॉस ब्रीड हे तयार कधी होतं आणि किती कालावधी लागतो, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. हा याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कळेल की ब्रीड का महाग असतं. मित्रांनो, मग आफ्रिकन बोरचा आपण वापर का असं करायचा, तर विचार येतो मनात की मग ही जात आपण तर हा बोकड घेऊ, आपण ही पाट घेऊ, पण ही खाटकाला विकायला सुद्धा परवडत नाही. नाही परवडणार मित्रांनो. का? तर त्याची जी पैदास निघणार आहे ती सुद्धा अशीच कॉस्टली होत जाते. तर मित्रांनो, आज बघा एक उदाहरण आणखीन एक तुम्हाला देतो की स्वीट कॉर्न मका जी महाबळेश्वर मध्ये जास्त खाली जाते बघा, स्वीट कॉर्न मका, ती मका 2000 रुपये किलोने दुकानात मिळते. शेतकरी ती मका आणतो, आपल्या रानामध्ये लावतो आणि त्याचे जे काही उत्पत्ती निघते ती मका मळल्यानंतर धान्याच्या दुकानात घेऊन जातो. तर मित्रांनो, तो दुकानदार 13 रुपये नाही तर 14 रुपये किलोनेच ती मका घेईल, तो 2000 रुपये किलोने घेणार नाही. का? तर बेणं हे बेणंच असतं मित्रांनो, बेणं हे बेणं असतं, तो फक्त बेण्यासाठीच यूज होतो म्हणून तो महाग असतो. बेणं जो असतो तो महाग असतो, पण बेण्यापासून जी उत्पत्ती निघते ती महाग नसते. तर हे लक्षात घ्या की आफ्रिकन बोर सुद्धा आहे, नर जो आहे तो आपल्याला बेण्यासाठी यूज करायचा आहे. की आपल्या शिडीला आपण जर बाबा क्रॉस केला, बाबा माझा हा पिल्लो आहे तर बाबा माझा हे 2 किलोचं जलमत होतं, पण आफ्रिकन बोकड मी क्रॉस केला तर हा 3.5 किलोचा जलमाला आला. एक उदाहरण देतो मी, 3.5 किलोचा जलमाला म्हणजे काय झालं, वजन वाढ झाली, आपला फायदा झाला. फक्त जे आहे कॉस्टचा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो आपल्यामुळे सगळं हे झालेलं आहे. की कमी रेटने जरी एखाद्या शेतकऱ्याने विकलं, जर मी जरी विकलं माझ्याजवळचा आफ्रिकन बोर आणि तो जर मी म्हणालो की नाही हा बोर माझा, माझ्याजवळ जो 100% आफ्रिकन बोर, मी म्हणलं चला हा माझा जो बोर आहे मला परवडतंय, मला परवडतंय 500 रुपये किलोने विकायला, मला परवडतंय 200 रुपये किलोने विकायला. पण मित्रांनो, घेणाऱ्याने तो विचार केला पाहिजे ना की ह्याला परवडतोय म्हणून हा विकतोय. तो विचार काय करतो की रेट चाललाय 4000 रुपये किलोने, रेट चाललाय 2000 रुपये किलोने, आणि हा का 300 रुपयाने विकतोय, म्हणजे हा काहीतरी फॉल्टी असणार आहे बोकड, हा विचार करतो. म्हणजे आपणच दोन्ही साईडने विचार करतो आणि शेतकरी शेतकऱ्याचं जे आहे ते खचीकरण करतं यामध्ये. त्याच्या मालाला आज कित्येक असे शेतकरी आहेत की आफ्रिकन बोर त्यांनी घेतलं आणि ते तसंच पडू नये. आज माझ्या वेबसाईटवर पण ते उदाहरण आहे, उदाहरण माझ्याजवळ सुद्धा जे आफ्रिकन बोर आहे त्याचे सुद्धा हेच गंमत आहे. मी सुद्धा त्याची खूप ॲडव्हर्टाईज केली आफ्रिकन बोर विकायचं म्हणून. 50 किलोचा जो आफ्रिकन बोर आहे माझा, तो सुद्धा मी काय केला,
अगदी 30-40 हजारापर्यंत मी देण्याचा विचार केला. पण तरी सुद्धा मित्रांनो मलाही प्रश्न केले लोकांनी की यामध्ये काय असं फॉल्ट आहे, तुम्ही एवढ्या कमी रेटने काय विकताय, अमुक अमुक 4000 रुपये किलो ने सोडणं झालंय, अमुक अमुक 2000 रुपये किलो शिवाय सोडणं झालंय, तुम्हीच काय एवढ्या कमीने विकतोय. जरी मी जीव तोडून सांगितलं की बाबा ही आशेची गोष्ट अशी, माझं एक काम मी स्वतः करतोय, माझ्या गोठ्यातली लेंड्या मी जाळतोय, माझं औषध पाणी मी स्वतः करतो शेळ्यांना, माझं स्वतः मी रानात जातो, माझ्या स्वतः रानात मी भिजावतो, मी गवत उडून आणतो, मी स्वतः कुट्टी करतो, मी स्वतः खायला घालतो आणि मी स्वतः एकटा इथं राखतो, म्हणून याचा दर हा मी हा मला याच्यावर जो खर्च झालाय तो माझा कमी झालाय. हा पण याच्यावर जर माझ्याजवळच्या 20-25 शेळ्यांना जर मी बाबा 10-12 मजूर लावले असले कामाला आणि त्यांची जर मजुरी जर होत असेल बाबा दिवसाला जर बाबा 3-3 हजार रुपये मजुरी होत असेल तर मी हा बोकड मग 300 रुपये किलो ना का देऊ. मी पण याचा दर 4000 रुपये किलोच ठेवणार ना, कारण त्याच्यावर तेवढ्या सुखसोयी झालेले आहेत. तर हे मित्रांनो आहे, तर हा जो व्हिडिओ मी तुमच्या आग्रहास्तव जो मी बनवला, मला भरपूर ट्रेनिंगमध्ये तर मी समजून सांगतोच की का असं आहे ते, आणि भरपूर लोकांचे फोन येतात, पण फोनवरून एवढी चर्चा करणे जे आहे ते शक्य नाही मित्रांनो. भरपूर मला मेसेज येतात की आफ्रिकन बोरबद्दल व्हिडिओ बना, आफ्रिकन बोरबद्दल व्हिडिओ बनवा, त्याच्याबद्दल काहीतरी बोला तुम्ही, किती एवढे जात माग काय, त्यासाठी हा व्हिडिओ मला बनवायला लागला. तर मित्रांनो मला असं वाटतं की शंका तुमच्या मनातून निघाली असेल की ही जात का माग आहे, ही जात पुन्हा एकदा सांगतो ही जात या गोष्टीमुळे माग आहे की त्या व्यक्तीने जे काय काम आहे ते पूर्णपणे लेबरवर ते सर्व काम आहे, स्वतः तिथं राबणे ही भानगड नाही, मग त्या लेबरचा चार्जेस तर द्यावाच लागणार आहे, आणि लेबरचा चार्जेस दिला तर ही शेळी कमी रेटमध्ये विकता येणार नाही, त्यामुळे ही जात महाग आहे. आणि ही जात नाही, कोणतीही शेळी असू द्या ती तशीच होणार आहे. अगदी तुम्ही सुद्धा तुमचा विचार करा, नवीन शेळी पालकांनो तुम्ही सुद्धा ज्यावेळेस शेळी पालन कराल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस अनुभवाल, अक्षरशः जास्त करून ह्या शंका आहे ना नवीन शेळी पालकांची आहेत की ही जात एवढी महाग का, अमुक अमुक एवढे महाग शेळ्या का विकतोय, बाजारात जर आपण गेलो तर 4-5 हजाराला चांगली हट्टी कट्टी शेळी येईल. पण मित्रांनो एक विचार करा बारकाईने, बाजारात शेळी कोण घेऊन जातो, ज्याला पैशाची गरज आहे तो बाजारात टेपतो की बाबा चला आज मला ही शेळी विकायची, मला नड आलेली मी शेळी विकतो. मग बाजारातली आज जी वस्तू असते तर तो घेणारा काय करतो, त्याला आणखीन पाडून मागतो आणि ती शेळी नाहीतर ती वस्तू आपल्या फार्ममध्ये आणतो, आपल्या घरी आणतो. पण मित्रांनो जर आपल्या फार्मवर जर स्वतःहून कस्टमर आला की बाबा मला शेळी घ्यायची, तर त्यावेळेस आपला सुद्धा रेट जो असतो तर तो रेट आपला सुद्धा गगनाला भिडत असतो, आपण सुद्धा त्या रेटच्या खाली येत नाही, मला 350 रुपये किलो शिवाय मी देऊ शकत नाही हे आपण करतो. पण बाजारात तुम्ही जावा आणि हे विचार करा की मी 350 रुपये किलोच्या मी 350 रुपये किलोच्या आत ही देऊ शकत नाही, तिथं ते नाही चालणार मित्र, कारण तिथं हजारो शेळ्या आलेले असतात, तिथं सर्व विकणारे हे गरजू आलेले असतात की ज्याला गरज असते, ज्या शेतकऱ्याला गरज असते, आणि मुद्दा म्हणून आपण त्या शेतकऱ्याची काय करतो, जरी त्याची शेळी एक नंबरची क्वालिटी असेल तरी आपण त्या शेतकरीचं खच्चीकरण करून त्या शेतकरीचं रेट पाडून पाडून शेळी मागतो, आणि ती शेळी कशी 10 हजारची शेळी आपण 4-5 हजार रुपयाला सुद्धा ती घेऊन जातो. तर मित्रांनो हा फरक असतो की स्वतःहून कस्टमर येणे आणि कस्टमरच्या दारात आपण जाणे, त्याच्यावर ती किंमत ठरलेली असते, त्याप्रमाणेच प्रत्येक शेळीचं मित्रांनो ठरलेलं आहे. म्हणजे ती आफ्रिकन बोर असू द्या, उस्मानाबादी शेळी असू द्या, आज बघा उस्मानाबादी शेळी कोण, काही काही लोक 350 रुपये किलोने पण विकतायत आणि काही काही लोक 198 रुपये किलो 200 रुपये किलो सुद्धा विकतायत, का तर त्यांच्या क्वालिटीनुसार ते रेट आहेत. प्रत्येकाच्या जे रेट ठरलेले असतात ना मित्रांनो हे क्वालिटीवर ठरले आहेत, अजून लक्षात घ्या, प्रत्येकाचा रेट जो ठरलाय तो क्वालिटीवर डिपेंड आहे, त्याचा रेट तो क्वालिटी कशी मेंटेन करतोय, नाहीतर भले तो अजमेरवरून नागावर आणतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किलोवर विकतोय
सर्वांना माहित आहे की तिथं नागावर घ्यायचं, इथं किलोवर विकायचं. पण ते तिथं नागावर घ्यायचं, भले तिथं बाबा आपण समजूया तिथं 200 रुपये किलोनं मिळाली शेळी, पण तो तिथून आपल्या इथं आणतो, त्याचं जे गाडी खर्च जो असतो त्याचा टॅक्स तो त्या शेळीवर लावतो, टॅक्स म्हणूया आपण त्याचा टॅक्स तो त्या शेळीवर लावतो. त्यानंतर ती शेळी काय करतो, तिला आल्यानंतर चारा पाणी औषध हे वगैरे सर्व ट्रेस काढतो, जो थकवा आल्या असतो सगळा काढतो. आणखीन 2-4 शेळ्या त्याच्या मृत झाल्या मेलेल्या असतात, त्याचं नुकसान तो सहन करतो, अक्षरशः सहन नाही करत, त्याच्यावर ह्या आणलेल्या शेळ्यांवर, जिवंत शेळ्यांवर त्याचा टॅक्स लादला जातो. आणि नंतर मग त्या शेळीचा बसून विचार करून ठरवला जातो की माझी खरेदी एवढी झाली, माझा ट्रान्सपोर्टचा खर्च एवढा झाला, मी औषध पाणी एवढं केलं, मी खोराक एवढा घातला खायला, मी खाद्य एवढं खायला घातलं, मग आता या शेळीचा दर काय ठरवायचा. तर बाबा मला ही शेळी 250 रुपयेपर्यंत मला सोडली तर मला हे परवडत आहे. मग त्याच्या पुढे तो व्यक्ती ॲडव्हर्टाईज करायला सुरुवात करतो की अमुक अमुक शेळी 250 रुपये किलोने. मग आपण त्या व्यक्तीकडे धावत पळत सुटतो की आले का ही शेळी एवढ्या एवढ्या रेटने आपल्याला कमी रेटने मिळते. तर सर्व जो शेळी पालनाचा जो व्यवसाय आहे तो सर्व खर्चावर डिपेंड आहे, आणि शेळ्यांची जी प्राईज आहे ती सुद्धा त्या शेतकऱ्याने त्या शेळीवर किती खर्च केलाय त्याच्यावर सगळं मित्रांनो डिपेंड आहे की तुम्ही किती खर्च करताय. तुम्ही जसं तुम्ही बघा आज मित्र, तुम्ही खर्च करा, तुम्ही आज एखाद्या शेळीवर 70% खर्च करा. आणि तुम्ही म्हणायला गेला की आज मला ही शेळी सेल करायची, तर एखाद्या शेळीवर तुम्ही खर्च केलाय 6000 रुपये, आणि कस्टमर आला नाही तर म्हणाला मला ही बाबा 5000 द्या, 5500 द्या, तुम्ही त्याला म्हणाल आलाय असंच तुम्ही माघारे, आलाय असं तर तो माघारे जा, का तर मी खर्च केला याच्यावर 6000 आणि तुला मी 5500 देऊ का, मला काहीतरी 3-4000 रुपये नको यामध्ये निघायला, तुला पटलं तर घे नाही तर नाही. तर हे सर्व आपल्यावर आहे, फक्त आपण काय करतो की समोरचा व्यक्ती कमी रेटने विकतोय ना तर त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, आणि त्याचं नाव खराब करायला आपणच जबाबदार असतो. फक्त आज फेसबुकवर व्हॉट्सअपवर जे ग्रुप बनतात, जे पोस्ट येतात, मित्रांनो स्वतः आपण एक विचार करा, मनामध्ये एक विचार करा डोळे झाकून की कुठलाच व्यक्ती असा नाही, भले एखाद्याने एखाद्याला फोन करू द्या की मला अमुक अमुक शेळी पालनाचा नंबर द्या, बाबा तुमच्याकडे ती जात अवेलेबल नाही ना, मला दुसऱ्याचा नंबर सांगता का, नाही कोण सांगत, 99% लोक तर सांगत नाहीत की नाही बाबा माझ्याकडे नाही अमुक अमुक, म्हणजे माझ्या दारात जो कस्टमर आलाय तो दुसऱ्याच्या दारात गेला नाही पाहिजे. आणि शिवाय आपणच ग्रुप बनवतो की शेळी पालक मित्र, नंतर अन्य कोणती भरपूर ग्रुपचे नाव आहेत, असं मी सुद्धा जवळजवळ 150 ते 200 ग्रुपला मी स्वतः ॲड आहे, मला तर वेळ मिळत नाही त्या ग्रुपवर जाण्यासाठी, पण नाव पण असे असतात की माणूस भावूक होईल, पण ज्यावेळेस तो ग्रुप आपण ओपन करतो त्यावेळेस त्यामध्ये चर्चा ही एकमेकाला घालून पाडून बोलण्यासारखीच ही चर्चा असते मित्रांनो. आणि त्यामध्ये हे मुद्दा असतो तो आफ्रिकन बोरचा असतो, सर्वांच्या मनामध्ये एकच मुद्दा असतो तो आफ्रिकन बोरचा असतो. तर तुम्हाला कळायलाच असेल मित्रांनो की ही जात महाग काय, ही नाही तर कुठलीही जात असू द्या ती महाग काय, तर ती आपल्यामुळे महाग आहे. शेळी जी महाग आहे ना ती आपल्यामुळे महाग आहे, आपण महाग केली तिला, आपण खर्च करतोय, आपण तिला बाबा जमिनीवर नाही कोबा करतोय, कोबा नाही फरशी करतोय, फरशी नाही स्टॉल फील्डवर करतोय, प्लॅटफॉर्मवर शेळी पालन करतोय, बाबा फॅन नाही AC लावतोय, बाबा हा खोराक नाही चालत तो खोराक करतोय, ह्या कुट्टीने ती खायना झाली, नवीन कुट्टी आणून त्या कुट्टीने चारा करतोय, हा चारा चांगला आहे तो चारा चांगला आहे, आपले एकर आपण चाऱ्यासाठी ते गुतवतोय, आपण सगळी रान त्या चाऱ्यासाठीच गुतवतोय. तर मित्रांनो शेळी पालनाचा जो उद्योग आहे तो स्लोली आहे, एकदम हा साईड बिझनेस आहे, स्लोली त्याचा उद्योग आहे, पण तुम्ही डिपेंड जर त्याच्यावर जर राहत असाल, शेतातील पूर्ण कामधंदा सोडून जर शेळीपालन एकी शेळीपालन जर करत असाल तर तुम्हाला तेवढी त्यातून डेली तुमचं वर्कआउट, डेली 2-4 शेळ्या जर ज्या व्यक्तीच्या डेली 2-4 शेळ्या सेल होतात
तो 100% सक्सेस फार्मर या शेळी पालनामध्ये, पण त्याचे डेली कारखाना चालू पाहिजे त्याचा. तर असं नाही की एखाद्या कंपनीत आपण गेलोय, 4 दिवस काम केलं आणि नंतर कारखाना 5 महिने बंद, नंतर मग 5 महिने बाबा एखादा जॉब निघतोय त्यातून. तर मित्रांनो, ती कंपनी पण लॉसमध्ये जाईल आणि तो मालक पण लॉसमध्ये जाईल. तर हेच शेळी पालनात आहे. म्हणून मित्रांनो, आग्रह करून सांगतो की खर्च कमी करा, ॲटोमॅटिक सर्व शेळ्यांची जी किमती आहेत ना, ते ॲटोमॅटिक कमी होतील. नाहीतर शेळ्यांचे जर तो शेळ्यांवर जर तुम्ही खर्च केला आणि ती शेळी जर तुमच्या फार्मवर तशी जर पडून राहिली, तर दिवसेंदिवस खर्च वाढतच जाणार. मग एखाद्या दिवस काय येणार की नाही, मला ही शेळी विकायला परवडत नाही. मग घेणार आपण काय म्हणेल की मला पण एवढ्या महागमारी घ्यायला परवडत नाही, आणि तो पण घेणार नाही, तुम्ही पण विकणार नाही, ती शेळी तशीच तुमच्या जवळ राहणार. मग एक दिवस फार्म बंद करायची वेळ येते. तर मित्रांनो, असं काय अशी कधी वेळ येऊ नये, म्हणून तुम्ही खर्च कमी करा. आधी मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही खर्च कमी करा. मी असेच या खर्चाबद्दल सुद्धा हे चारा पीक कोणते लावावे, काय करावे, उगाच एकर चारा पिकासाठी तुम्ही रान गुतवायचा, भले त्यामध्ये जो नफा निघत होता तो पण तुम्ही त्यामध्ये गवत लावून सगळं ते स्टॉप करून टाकलं. तर हे असेच मी व्हिडिओ मित्रांनो मी बनवणार आहे. ह्या चारा पिकावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे की कमी क्षेत्रामध्ये कोणता पोषक असा खोराक लावायचा आहे की जे आपल्या शेळीला ते फायदेशीर ठरणार आहे, आणि आपल्या शेळीची कशी आपल्या शेळीची जी किंमत आहे ती आपणच कशी कमी करणार आहे, आणि आपल्यालाच ते विकल्यानंतर कसं 4 पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हे व्हिडिओ समजला असेल. तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मेन म्हणजे कमेंट करा की आणखीन तुमची काय शंका आहेत, काय यातून काय चुकलं. या व्हिडिओमध्ये असं नाही की कोणाची साईट धरून मी बोललेलो आहे की आफ्रिकन बोरच हे असं आहे, आफ्रिकन कोणाची यामध्ये ॲडव्हर्टाईज नाही, म्हणून मी मुद्दाम कोणाचं यामध्ये नाव घेतलेलं नाही आहे. तर मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. म्हणजे हे असेच व्हिडिओ मी बनवणार आहे की मी जे स्वतः अनुभवलेल आणि जे स्वतः विचार करून आज मी स्वतः इथं राबतोय, म्हणून आज मी तुम्हाला तुमच्या समोर इथं मी बोलतोय. तर मित्रांनो, माझं जे नॉलेज आहे पुस्तकी नॉलेज काही नाही यामध्ये, जे काय आहे ते स्वतःला जे अनुभव आले ते आज तुमच्या समोर मी आज बोलतोय, आणि तुमच्यासुद्धा चांगला प्रतिसाद मला मिळतोय मित्रांनो. त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही मला शुभेच्छा देता, म्हणजे खूप बरं वाटतं मला, आणखीन प्रोत्साहन मिळतं मला. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.